बोल की बरकत राणा अरे त्या भिवाला कोटात हजर करा नेनायत नव वय काय वय राणा काय बी कर पण त्या भिवाला तेवढं सोड बाबा अरे तो जर अडकला तर तू मोहित त्याचा जीव घेणार बघ अरे कुत्र्यासारखं मारालाय मर्द त्याला बरकत काय बी काळजी करू नकस मी बराबर सोडतो तसं बघ अरे मला त्याचा हाल बघून झालं तू काय प्रकरण सोडव त्याला सोडतो अरे पण तू सोडवणार कसं त्याला बरकत मी असा सोडेन का नाही मोहितला येडच लागेल बघ कोण अंग्रेज कुणीतरी येडा वाटतोय साहेब मग बघा ना अंग्रेज ए बाबा ए खाली अरे गाडी कशाला अडवायला इतकी बाजूला मुकुंदा दोन रट्टे दे त्याला त्याशिवाय समजणार नाही त्याला अरे मुकुंदा दोन रट्टे घाला त्याशिवाय समजणार नाही तो दोन रस्ते घाला त्याला कांबळे सक्ते बाहेर या जरा आवरा याला अरे मुकुंदा त्याला धरा लवकर साहेब कैदी पळाला इकडे कुठेतरी पळाला साहेब अरे मग माझं तोंड काय बघता शोधा त्याला जा लवकर सूरज काय बी करण तिला आडिओ बाबा नको धक्क सांगितले मी एकदा आता ऐकत नाही तर काय करायचं आता रागात येत त्या एक दोन दिवस थांबून बघू वहिनी कुठे चाललंय मी मोहितांना भेटून येत पण कशाला वहिनी खरंच राणाच्या विरोधात जाणार आहे का आपल्या घरासाठी मला जे योग्य वाटतंय ते मी करते काय योग्य तू काय माझ्या राणाला पोलिसांच्या स्वाधीन करणार आहेस काय करायलाच पाहिजे गो दाका राणाजी फरार आहेत म्हणून आपल्या घरात काय काय चाललंय ते बघताय तुम्ही थांब अंजली तू कुठं बी जायची नाहीस गो दाका प्लीज मला अडवू नका का नाही अडवायचं वहिनी तुम्ही काय करताय कळते का तुम्हाला राणाचा संगडका तारीख खपवून घेणार नाही मी सूरज भाऊजी राणाजी चुकतायत हे आधी मान्य करा त्यांच्या चुकांवर पांघरून घालू नका वहिनी राणा त्याला अडकवले हो मान्य पण म्हणून राणाजी जे काही करतायत ना ते फार चुकीचं आहे आणि त्यांच्या चुकांवर मी पांघरून घालणार नाही दुख बरोबरचा मक्ता तुम्ही एकट्याने घेतला नाही आमासनी बी आकला आहेत म्हटलं इथं
मला जे बरोबर वाटतंय ते मी करते, तुम्हाला जे बरोबर वाटतंय ते तुम्ही कर। आओ आओ, हे काय करताय सा? ज्या बहिणीसने आई समान बहिणी समान मानलं त्यांच्यावर हात उचलताय? मी कधी हात उचलला? पण मागव पहिलं तू। वहिनी ऐका की अहो, हात कधी उचलला मी? आणि नाही तो शांपणा करायला कोण सांगते तुला? तुझं तुम्ही सूरज मारा, मला मारा तुम्ही, तुमचा जो काही राग आहे ना तो निघू द्या माझ्यावर। अरे देवा, काय चाललंय हे घरात? काय टेन्शन घेऊ नका, माग कुणी बी नाही। काय झालं, काय कराल तुम्ही? अरे मर्दा, तू माझ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून हे सगळं करतोय? तुम्ही माझ्यासाठी केलंच की, माझं काय नाही हो। तुम्ही माझ्यामुळे आता अडचणीत सापडले, बघा तुमच्यासाठी मी काय बी करायला तयार आहे। अरे मर्दा, आधीच तुझ्यावर केसेस आहेत आणि त्यात पोलीस मागे लागल्यात, आणि त्यात तू हे असं करून बसलाय, आणि त्यात तुझी ही केस अजून अवघड होऊन बसली। चांगल्यासाठी किती बी अवघडात शिरायला तयार आहे। तुम्ही माझ्यासाठी तुमचा जीव धोक्यामध्ये घातला, या वयामध्ये पोलिसांचा मार खाल्ला, अहो तुमच्यासाठी जीव द्यायला एका पायावर तयार आहे मी। अरे माझी माय आणि माझी पोरगी सोडली तर माझ्या पाठीशी कोण आहे? सगळं जग माझ्या विरोधात आहे। मी दरोडे खर म्हणून माझी सावली बी कोण अंगाव पाडून घेत नाही, आणि तू माझ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातलास। झालं का? हा तुम्हीच म्हणताय ना व उपकाराची भाषा करायची नाही म्हणून, आणि आता तुम्हीच करायला येतोय? बरं ते समजा जाऊ द्या, आता घरला जाऊया पटक दिशी। काय आजी आणि ताई वाट बघत बसले। हा चला चला निघूया, आता जरा सावधानी न राहायला पाहिजे। हा होय चला, होय होय, आरामात आराम। मोहिते साहेब बाहेर गेले, काय काम होत? हो काय काम होत? जे बस बस। नाही नको। बस न काय झालं अंजली? राणाजींच काय करायचं बुवा? अहो असं का वागतायत ते? अंजली राणा अडकलाय, आपण त्याला जरा टाइम दिला पाहिजे। हो अजून किती टाइम द्यायचा त्यांना? अहो त्यांच्यामुळे घराचे काय हाल होत आहेत माहितीये तुम्हाला? कळतंय ग, पण त्याला आता दुसरा काही इलाज आहे का? अहो मग फरार राहून काय होणार आहे, सुटणार आहेत का ते? उलट आता हे प्रकरण जास्तच गुंतागुंतीचं होत चाललं, आणि आता तर काय लोकांना धमकावत पैसे वसूल करणं चाललंय। नाही नाही उलट लोकांना मदत करतोय रा। बुवा तुम्ही प्लीज राणाजींच्या चुकांवर पांघरून घालू नका। अहो आता राणाजी पहिल्यासारखे राहिले नाही आहेत, बदललेत ते। त्यांच्यातला साधेपणा जाऊन गुन्हेगारी वृत्ती आली आहे त्यांच्यात। मी राणाजींना पकडून देण्यासाठी साहेबांना मदत करणार। नाही नाही उगं काहीतरी बोलू नकोस, जरा सबुरीनं घे। अगर राणाच्या मनात असतं तर त्या दिवशी राणानं मोहिते साहेबांना सोडलं नसतं। राणा असं का वागतो ह्याचा जरा जर विचार केलास तर तुला कळेल की त्याची काही चूक नाही। हो पण बुवा, अहो घराचे जे काही हाल होत आहेत ना यांच्यामुळे ते आता माझ्याच्याने सहन नाही होणार। मी सांगतोय ते ऐक, खरंच परत जा, आपण राणाला थोडा टाईम दिला पाहिजे। नाही मोहिते साहेबांच्या जागी दुसरं कोण असतं तर मी तुला मदत कर असं म्हटलं असतं, पण आता जर तू मोहिते साहेबांना मदत केलीस तर सगळंच अवघड होऊन जाईल। खरंच आहे जा पर।
बुआ तुम्ही कशाला आलाय साहेब ते राणाजी नाव घेऊ नका त्याचं तुमचं ऐकून मी त्याला मदत करायला गेलो पण काय झालं शेवटी माझ्याच कपाळाला बंदूक लावली त्याने आणि आणि आज तुमच्या नवऱ्याने कोर्टामध्ये काय केलंय तुम्हाला माहिती आहे एका गुन्हेगाराला कोर्टात हजर करत असताना त्यांनी पोलिसांवर हल्ला केला आणि त्या गुन्हेगाराला पळून जायला मदत केली तुमच्या नवऱ्यानं आणि तो गुन्हेगार कोण होता माहितीये तुम्हाला एक कुप्रसिद्ध आणि खतरनाक दरोडेखोर होता भिवा तुमचा नवरा सुद्धा आता अट्टल गुन्हेगार झालाय आता त्याचा एन्काउंटर हा केलाच पाहिजे साहेब नाही नको एन्काउंटर नको मी मदत करते तुम्हाला मदत कसली मदत मला गरज नाहीये तुमच्या मदतीची साहेब साहेब मला माहिती आहे राणाजींकडनं खूप चुका झाल्या आहेत अजूनही होत आहेत पण त्या चुकांची जाणीव तर व्हायला पाहिजे ना त्यांना सांगा साहेब त्यांना अटक करायला मी मदत करते तुमची हे बघा हे तुमचं बोलणं मी खूप वेळा ऐकलंय पण नेहमी तुम्ही तुमच्या नवऱ्याला मदत करता कसा विश्वास ठेवू मी तुमच्यावर अहो आता काय करू मी म्हणजे तुमचा विश्वास बसेल एक चार सांगा साहेब सांगा ना काय करू म्हणजे विश्वास बसेल मी करते तुम्ही फक्त सांगा मी सांगेन ते करणार हो काय करायचंय सांगा ट्रॅप लावायचं राणाशी गोड बोलून त्याला बोलवून घ्यायचं आणि पकडून द्यायचं तरच मी खरं मान आहे तयार आजी आजी बाहेर या लवकर या बघा कोण आले माय हाय बंदा काजी म्हणलं होतं का नाही भिवांना ती सोडून आणणार म्हणजे आणणार आणलं का नाही तू शब्दाला जागलास खरा पण भिवा पोलिसांनी लय मारलं नाही ना तुला अग माय मारायला कधी भ्यालो काय मी माय आता मुर्दा बसवला त्या पोलीस वाल्यांचा पुरी जा जरा हळद टाकून तू दान गरम करून तुम्ही बसा निवा ऐका तुम्हाला इकडनं मुक्काम हलवला पाहिजे का म्हणून आता काय मी त्याच्यानी सोडून आणले ना तेव्हा ते पोलीस त्यांच्या मागावर असणार म्हणून आता तू यांना सोडून आणलंस मग पोलीस का मार्गावर असणार ते सोडून आणलं तिने पोलिसाची गाडी आणली मला पळवून आणलं का रे आता काय ते दुसरा इलाजच नव्हता म्हणून तसं करायला लागलं काय ते मोहिते साहेबांनी यांचा नाही तर जीव घेतला असता साहेब साहेब म्हणजे लायकीचा नाही तो युवांना ते समजत जाऊ दे पण तुम्ही इकडनं मुक्काम हलवला पाहिजे माय मामाच्या गावाला जाऊया काय ग अरे आता तुला मामाची आठवण आली होय रे चल जाऊया तिथंच राहा तुम्ही सगळे समजे तसंच करा त्याआधी मला माझ्या बहिणीचा प्रश्न सोडवायचा तिचा नवरा तिला का नांद होत नाही अरे आता तुला काय सांगणार तिच्या पोटाला पोवार होईना म्हणून त्यानं परत पाठवली त्याचा जे ज्योतिषिका कोण त्यानं सांगितलं आणि हेनं पाठवली असे वय बर ठीक आहे तुम्ही काय बी काळजी करू नका तुम्ही सामान बांधायला घ्या काय करायचं ते मी करत आहो
काही दिवसांनी बायकोची गाठ पडली. बरं वाटतंय बघा. बोला की कशाला बोलवलं होतं? तुम्ही पोलिसांना शरण कधी जाणार आहे? शरण जाण्यापेक्षा मरण पत्करण. हे तर आम्ही दररोज भोगतोय, कळत नाहीये तुम्हाला? हे बघा, मला फक्त एक चान्स द्या, मी लवकरात लवकर मी निर्दोष आहे सिद्ध करेन. अहो राणाजी, गेले कित्येक महिने तुम्ही मला हेच सांगताय. निर्दोष सुटायचा सोडा, पण उलट तुमची गुन्हेगारी वृत्ती जास्तच वाढत चालली. तसं नाही अंजली भाई, अहो गरजू व्यक्तींना मदत करते एवढंच. आणि मग आपल्या घरच्यांचं काय? हे बघा, अजून काय दिवस नाही, आता बास झालं. तुम्ही पोलिसांना शरण जाणार आहात का नाही तेवढं फक्त सांग. नाही. ठीक आहे मग, मग आजपासून मी तुमच्या विरोधात असेल.